संपूर्ण दिवसभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये 54,000 वाढ झाली आहे. एकूण आकडा आता 17,000 वर गेलाय. भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला असताना सणांच्या तोंडावर देशात अनलॉकिंग सुरू आहे, त्यामुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. कोरोना रुग्णसंख्येत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर. नव्या रुग्णांपेक्षाही बरं होणाऱ्यांची संख्या वाढली. सणासुदीच्या काळात पुन्हा उद्रेकाचा धोका. भारतासाठी एक काळजी करायला लावणारी गोष्ट म्हणजे देशात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढतीय. भारतात रोज 50,000 पटीनं कोरोना रुग्णसंख्या वाढतीय. जुलै महिन्यात देशात तब्बल 11,00,000 कोरोना रुग्ण वाढले. सध्या भारतातील कोरोना रुग्णसंख्या 17,00,000 घरात पोहोचली. रुग्णसंख्येच्या बाबतीत जगात भारत आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. कोविड-19 का प्रकोप बढ़ता ही जा रहा है. हमारे पास इस टाइम अगर देखा जाए तो 17.5 लाख से ज्यादा केसेस है. हम तीसरे नंबर है दुनिया पे. सबसे आगे यूएस है, उसके बाद ब्राजील है और फिर तीसरे नंबर पे हम है, जो कि बहुत अच्छी बात नहीं. देशात रुग्णसंख्या वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही मोठी आहे. आज कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 51,255 एवढी होती. ही समाधानाची बाब असली तरी अनलॉकिंग आणि येत्या काळातल्या सणांमुळे कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता आहे. ये फेस्टिवल सीजन है. कल बकरीद का त्योहार था और आने वाले कल में रक्षाबंधन है. तो हम सबको चाहिए कि ये कम से कम गैदरिंग करें, ज्यादा भीड़ में ना इकट्ठे हो. भारतात कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढल्यात. रुग्ण बरे होण्याचंही प्रमाण चांगलं आहे. फक्त अनलॉकिंग मध्ये तुम्ही आम्ही संयम बाळगण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नवी दिल्ली.